नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. शिकू आनंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी आणि घटक आहे या झोपडीत माझ्या. कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. या झोपडीत माझ्या यादीकर कवितेत आलेल्या निसर्गातील घटकांची नावे. उत्तर: भूमी, तारे, झोपडी, जमीन. कवितेला ज्या शब्दामुळे लय व ज्ञान प्राप्त झाले आहे अशी कवितेतील शब्द. उत्तर: महाली, मिळाली, झाली. तिजोऱ्या, चोऱ्या, दोऱ्या. बिछाने, शामदाने, माने. सुके या, सुके जा. बोजा, माझ्या. आणि लाजे, विराजे. असे काही शब्द आहे की ज्यामुळे कवितेला ज्ञान व लय प्राप्त झालेला आहे. प्रस्तुत कवितेचा विषय: सुख, समाधान आणि आर्थिक सुबद्धता यांचा संबंध नसतो असे प्रस्तुत कवितेतून कवीला सुचवायचे आहे. प्रस्तुत कवितेत आलेले वाक्प्रचार: दारास दोऱ्या नसणे, बोजा पडणे, देवेंद्र लाजणे आणि शांती विराजे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. या झोपडीत माझ्या ही कविता वाचून एका वाक्यात उत्तर देता येईल असे 5 प्रश्न तयार कर. मित्रांनो, अनेक प्रश्न या कवितेवर आधारित आपण तयार करू शकतो. त्यापैकी 5 प्रश्न या पद्धतीने आपण तयार केले आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न 1: झोपडीत कोणती सौख्य प्राप्त झाली? कोणाचे नाम नित्य गावे? उत्तर: प्रभूचे. कुठे जाण्यास मज्जाव केला जातो? तर महालामध्ये जाण्यास मज्जाव केला जातो. पहारे कशावर बसवावे लागतात? तर तिजोऱ्यावरती पहारे बसवावे लागतात. आणि शेवटचा: शांती समाधान कुठे मिळते? तर या झोपडीमध्ये शांती समाधान मिळते असे कवी म्हणतात. मित्रांनो, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कृती 3: अभिव्यक्ती. खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून स्वकल्पनेने काव्य पंक्ती तयार कर. महाल, जमीन, राजा आणि माझ्या. तर मी या पद्धतीने कविता तयार केली. तुम्ही तुमच्या पद्धतीने नवीन कविता तुम्हाला जशी सुचते तशी तुम्ही तयार करू शकता. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता व बेल आयकॉनला प्रेस करू शकता. बघा, राजाला जे महाली सुख मिळाले ते सर्व प्राप्त झाले या कोकणात माझ्या. जमिनीवरी पडावे, आकाशास पाहावे, भक्तिगीती गावे या कोकणात माझ्या. म्हणजे कोकण किनाऱ्याचं, कोकणाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. खालील शब्दांचे 2 अर्थ लिहून चौकट पूर्ण कर. जसे पाठ म्हणजे शरीराचा अवयव आणि पाठ्यपुस्तकातील धडा, तसं मान या शब्दाचा 1 अर्थ होतो सन्मान, दुसरा अर्थ होतो शरीराचा अवयव. तारा याचा अर्थ होतो धातूची तार, त्याला आपण तारा म्हणतो अनेकवचन. तसेच आकाशातील तारा जसं सूर्य. पद, पद म्हणजे एक हुद्दा आणि दुसरा अर्थ होतो त्याचा कवितेचे चरण. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येकी 1 वाक्य तयार कर. जसे पहारे, पहारा. वाक्य: अमितने रात्री जागता पहारा दिला. अनेकवचनी नाम: तिजोऱ्या, त्याचं एकवचनी रूप होतं तिजोरी. वाक्य: घरातील तिजोरीचे कुलूप नेहमी बंद असते. सुके, त्याचं एकवचनी रूप होतं सुख. आणि वाक्यात उपयोग: रामराज्यात सर्व प्रजा सुखी होती. झोपड्या, एकवचनी झोपडी. आणि वाक्यात उपयोग: गावाबाहेरील टेकडीवर साधूची झोपडी आहे. बिछाने, एकवचने बिछाना. वाक्यात उपयोग: रात्री जेवणानंतर बिछाण्यावर आराम करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही स्वतः जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोमत, साधीरा आणि उच्च विचारसरणी या संकल्पनेबाबत तुझे मत लिहि. आता ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. एक नमुना उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला अद्यापही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. उत्तर: साधीरा आणि उच्च विचारसरणी याचा अर्थ असा घेतला जातो की आपले राहणीमान कदाचित साधेपणाचे असेल. आपला पेहराव हा पारंपरिक जरी असला तरी आपले विचार मात्र उच्च असायला हवे, आधुनिक पुरोगामी स्वरूपाचे असायला हवे, माणुसकीला धरून आपले विचार असायला हवे. असा साधीरा आणि उच्च विचारसरणी या संकल्पनेचा मी अर्थ घेतलेला आहे. तुम्ही कसा घेता तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. या ठिकाणी कंदील आणि झुंबर यांच्यातील संवादाची कल्पना करून 5 ते 6 मध्यामध्ये संवाद लेखन कर. या ठिकाणी कंदील आणि झुंबर एकमेकाशी काय बोलतात तसं संवाद लेखन मी या ठिकाणी केलेलं आहे.
बघा कंदील कशी आहेस? खूप दिवसांनी भेट झाली आपली. झुंबर मी ठीक आहे, पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही. कंदील म्हणतो, तुझे आणि माझे काम एकच आहे, दुसऱ्यांना प्रकाश देणे. अशा पद्धतीने झुंबर आणि कंदील हे एकमेकांसोबत चर्चा करत आहेत आणि या चर्चेचं या ठिकाणी संवाद लेखन मी केलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने संवाद लेखन करू शकता किंवा हे आहे ते पद्धतीनं उत्तर तुम्ही लिहिलं तरी चालेल. आणि जर तुमच्याकडून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जाहिरात लेखन करायचं आहे, तुमचे घर भाड्याने देणार आहात याविषयी जाहिरात लेखन कर. आणि या ठिकाणी शब्द पण दिलेले आहे, तर या अनुषंगाने मी एक जाहिरात लेखन अशा पद्धतीने केलेलं आहे, घर भाड्याने देणे आहे. घरासमोर प्रशस्त अंगण, मुख्य रस्त्यापासून जवळ, सर्व सोयी सुविधा, 24 तास नळाचे पाणी, निसर्गरम्य वातावरण आणि सुरक्षित परिसर. इच्छुकांनी संपर्क करावा. या ठिकाणी संपर्क क्रमांक कधीही आपला पूर्ण क्रमांक द्यायचा नसतो, तर मी सुद्धा त्या पद्धतीने दिलेला आहे. तुम्ही अशीच जाहिरात लेखन या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.